नमस्कार शेतकरी मंडळी, आज गुरुवारी सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव लागला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। मंडळी, आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे दररोजचे ताजे भाव पोहोचवत आहोत। दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या हॅलो बळीराजा चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील। सोलापूर बाजार समितीमध्ये पुन्हा आवक वाढल्याचं पाहायला मिळालं। आज सोलापूर बाजार समितीमध्ये 46,189 क्विंटल कांद्याची आवक झाली। यात चांगल्या कांद्याला 1,400 रुपये भाव लागला, तर इतर कांद्याची सरासरी विक्री प्रति क्विंटल 600 रुपयांनी झाली। आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव 50 रुपये लागला। सोलापुरात 10 पोते कांदा विकल्यानंतर शेतकऱ्याच्या हाती 2 रुपयाची पट्टी आल्याचं प्रकरण समोर आलं, तेव्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी संतापले। आसमानी संकट झेलत मेहनतीनं पिकवलेल्या मालाला शेवटच्या क्षणी कवडीबल भाव मिळाल्यावर शेतकऱ्यानं जगायचं तरी कसं, असा सवाल शेट्टी यांनी विचारला आहे। असल्या प्रकाराबद्दल राजकर्त्यांनी जरा तरी लाज बाळगावी असं शेट्टी यांनी म्हटलं आहे। यंदाच्या हंगामात कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे। कांदा शेतीतून लागवडीचा खर्च सुद्धा निघत नाहीये, यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे।